आय पी एल दोन हजार एकवीसमध्ये दमदार कामगिरी करत क्रिकेट क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारा दमदार फलंदाज म्हणजे पुण्याचा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत ऋतुराजने आपल्या शैलीदार फलंदाजीनं सर्वांचंच मन जिंकलंय आपल्या मुलाने आयुष्यात काहीतरी करून दाखवावं अशी सर्वच पालकांची इच्छा असते त्याप्रमाणेच ऋतुराजच्या पालकांनी देखील त्याला वयाच्या अकराव्या वर्षीच क्रिकेट अकादमीमध्ये सरावासाठी पाठवायला सुरुवात केली अगदी लहान वयापासूनच तो पिंपरी चिंचवड परिसरातील वेंगस्कर क्रिकेट अकादमीमध्ये सराव करू लागला ऋतुराज मुळात खूप शांत मितभाषी आणि संयमी आहे क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या फलंदाजीचा अंदाज काहीसा हटकेच आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ऋतुराजचा जन्म झाला ऋतुराज मूळचा तसा पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे या छोट्याशा गावचा पण त्याच्या आई अनेक वर्षांपासून पुण्यातील जुन्या सांगवीत राहत आहेत त्यामुळं ऋतुराजचं लहानपण देखील सांगवीतच गेलं क्रिकेटलाच आपलं जग मानणाऱ्या ऋतुराजने सोळा वर्षाखालील एकोणीस आणि बावीस वर्षांखालील गटात त्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं उजव्या हाताने फलंदाज करणाऱ्या ऋतुराजने दोन हजार सोळा साली दिल्लीत झारखंडविरुद्ध महाराष्ट्र सामन्यातून प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणीचे पंधरा सामने खेळले असून पंचवीस डावात एकदा नाबाद राहात त्यानं नऊशे दहा धावा केल्यात त्यात त्याने केलेल्या वैयक्तिक एकशे सव्वीस धावांची नोंद आहे मागील वर्षी त्याची चेन्नई सुपर किंग्स संघात निवड झाली होती मात्र त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती दोन हजार वीस एकवीसमध्ये मात्र त्याने एक शतक आणि सहा अर्धशतकं करत आपल्या फलंदाजीचा हटके अंदाज दाखवत सर्वांचंच मन जिंकलंय त्यानं सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे काल दुबईमध्ये झालेल्या सामन्यात त्यानं पन्नास बॉलमध्ये सत्तर धावा करत सर्वांचंच मन जिंकलं आहे आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय ऋतुराजच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा